नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत हिरवे मूग आणि तांदळापासून अतिशय चविष्ट रेसिपी। मी त्यात तांदूळ आणि मूग एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेते। ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मूग आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत, आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। याला 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊ। कुकर मी गरम करायला ठेवले, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे। तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही पण वापरू शकता, पण तुपामुळे खूप छान टेस्ट येते। यामध्ये 1/2 चमचा जिरी मोहरी टाकायची आहे। 3-4 हिरव्या मिरच्या मोठमोठ्या कट करून घेतल्या आहेत। 1 कांदा कट करून घेतला आहे। 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला आहे, आता यामध्ये 1 टोमॅटो टाकायचं आहे। याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता मी काही भाज्या घेतल्या, बटाटा, ओला वाटाणा आणि गाजर तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। त्या आता यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। याला व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणीची टेस्ट भाज्यांना लागेल। आता यामध्ये तांदूळ आणि मूग टाकून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये पाणी टाकायचे। आपण 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी मूग घेतलं आहे, तर 3 वाट्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये टाकायचं आहे। मी 3.5 वाटे पाणी यामध्ये टाकलेलं आहे। याला आता उकळी येऊ द्यायची। पाण्याला आता उकळी आली आहे, आता याला झाकण लावायचं आहे। कमी गॅसवर याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्यात, म्हणजे मूग व्यवस्थित शिजतील आपले। 3 शिट्ट्या झालेल्या आहे, कुकर थंड झालं आहे। आता आपण याचं झाकण काढू। आपली खिचडी तयार आहे। तुम्हाला स्वयंपाक बनायचा कंटाळा आला असेल किंवा झटपट काही बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता, खूप छान बनते। यावर साजूक तूप टाकून याची टेस्ट आणखीनच छान लागते। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।